समज आणि सावाला भारताच्या परिस्थितींतगीर तें जाला म्हण सांगलां रे क्रिस्तांव खाजार आं जी फोविस्ता बेंत आचारण केल्यांत व्हय ती वॅलेड म्हणून सरकार सिव्हिल लॉय मांडून घेता रजिस्टर्ड रेजिस्टर्ड म्हणजे रजिस्ट्रेशन तें रेजिस्ट्रेशन करूंक घेता धाडूंक आनी परांसा पवित सभेन ते काजारा नुरल म्हणून पसार्ळार ते सिव्हिल लॉ मानून घेणार आणि त्या देखून थं गेल्या हंगा गेल्या रे क्रिस्त परिहार त्यान परहार जोडूक दोन्ही ओके वसोवचे पडतात त्यांनी हंगा परिहार जोडलो सिव्हिल लॉंत मानून घेना आणि सिव्हिल लॉंत घेतो परिहार म्हणजे काजारात सुडका सभा त्या काजार हंगा सभेच्या सहेबेच्या मांडावळीप्रमाणे ते सग्राम्या नाथुर् म्हणून वाकमोल दि्याय देखून क्रिस्तांव बार्थ त्यांनी दोन्हीकडे वसाचे पडतात <coughs> आता आमच्या कातोली पवित सभेंत वेगवेगळ्या वे 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 वर्गांक कसे चल जाई किती करजे शिस्त <coughs> आणि त्याच्या उपरांत लौकीक संपत्ती हाका पुरा संबंध झाले नियम आणि प्रसार आता आम्ही एका देशात जियेत असताना थंसर त्या देशाचे नियम असतात सिव्हिल लॉ

कम्युनिटी तसे का समुदायाच्या सार्वत्रिक बऱ्यापणा खातीर समुदायाचे जबाबदारी असल्यानं परगटिल्ली एक आज्ञा देखून देईस कॅन आण आणलो देवाच्या असो देव देवाच्या असं स्पिरीत घेऊन समुदायाची जबाबदारी असल्यान या सगळ्या समुदयाच्या बऱ्यापणा खातीर परगटिल्ली एक आज्ञा आणि जबाबदारी असं श्रेष्ठ गुवळी बापसाहेब पोलीस म्हणतात त्याने परगटली परगट हां ती दुसऱ्याने जायना सगळ्या समुदायाची जबाबदारी असा ओके आता एक सवाल हा विचारू कशी वरता हे एक वाक्य तुम्ही ऐकला जर देवाचे देवाक दि आणि रयाचे रयाक दिया सांगितले जेजून जेजून सांगितले तर ते देवचे उतार हा तर तसे देव देवाक देऊ कसं

सिव्हिल लॉ पाळी देत नाही ते कर्तव्य त्यामुळे सांगला ने देवाचे देवाक दिया रयाचे रयाक दिया म्हणून mm -hmm. आता त्या देखून ताका दुसरी बदली व्यवस्था ना त्याने दोय पाडीचे mm -hmm. वाढती जीवन देताना व काही दोय पाडीचे mm -hmm. आमका नोव्हेंबर महिन्यात mm -hmm. तो वळू या जाक इगर्जीन त्याने परा तिळसोने वेळा सांगतात सरल्या बावर्त्यांच्या त्या दिसा नोव्हेंबराच्या दोन तारखेरे सेमिस्त्री वसून थंयसर सत्मंत आमच्या बापा आणि तयापरात एक तेरस अशा प्रमाणात इंदुल जनसा मेळटात तुमका प्लेन आर इंदुल जनसा मेळटात असे आपण सांगतात हाचो अर्थ काल इंदुल जनसा म्हणजे हा इंदुल जनस म्हणजे ते इंदुल जनस एक निया काल तो विषय असा पोवीस सभेत आणि त्याच्या विषयात ते त्याचे नियमावळू आता जे कॅनडलो तू नाईन्टीन आणि

पवित्र पुस्तक असा देवाचे उतरा टापचे पवित्र पुस्तक बायबल आणि सांगत जे जेजून घडलेली पवित्र सभा संवसारांत एक वड आनी आणि संस्था पवित्र सभा ती कशी चलता त्या कसले नियम असतात जाऊ पो शिर्गजी हंतर दियसीजी हंतर आणि सार्वत्रिक सगळ्या संवसाराचेर या पव्य सभेत कसले सकड नियम आसात जा लग्नाच्या संदर्भार या इतर संस्कार काढून घेतासना वडदिच्या वेळात आणि त्या मागीर पव्य सभेक सत्व असतात प्रॉपर्टी एसेट्स आसात या सगळे कसे सलता हाचे आढाळ कसे सलता हाका एक पुस्तक पुस्तकाक आम्ही कॅन आण म्हणतो तंतू वेगवेगळे नियम आसात त्या नियमा प्रमाणे आमची कातोलीक पोबी सभा हाचे आढाल ते चलतात आज या महेत आमका महेूक आमचे संगी मनादिक बाप वालेरियन फ्रँक आमचे संगी आसात त्यांची मोटव्यान ओळख सांगते तर ते गावान बोंटवळू मोडां कापू फिरगजीचे त्यांना या साकी ओढ मेळाल्या उपरांत सबार फिरगझांनी तानी गोवळीक वावरु दिला पदाव, पेत्रे निर्मार्ग फिरगज बेळा फिरगज वालेन्शिया मडंत्यार अंता त्याच्या उपरात आम्मेबाळ आणि प्रस्तुतू मारिल फिरगजींत ते विगार जाऊन तानी ती कॅनन स्नातकोत्तर पदवी जोडल्या तानी आणि एक हजार नऊशी नव्वद आणि एक इसव्या गेल्या त्या वर्षा पर्यांत दोन हजार एकविसाव्या इसव्या पर्यांत आमच्या दिएसिसीच्या एक्लेझिकल ट्रायब्यूनल दिसीसीचे कोर्ट असा तांतू ताणी निरंतर वावर केला उडपी डिएसीसीक ते डिफेंडर ऑफ द बॉन्ड प्रेंड। हे लग्नचे थोडे केस येत एका त्यांना या ती केस एक का वाद काण घेऊन कसे ते काजर दवरूक जाता या कसे ते सांभाळ येता म्हणून न्या विषयां वावर केला आणि सांगत असं आमच्या डीएसीसीत तीन वर्षा पुरते टर्म हे एक्लिजियास्टिकल ट्रायब्यूनल आमच्या डी एसीसीचे तंतू ताणी विकार जाऊन वावर केला बी साहेब सेक्रेटरी जाऊन वावर केला कॅरिजमॅटिक मुवमेंट या मागण्याच्या या चळवळीत तां तीन वर्सां पूर्तेपणी वावर दिला विस्तार मयत आसा तांच्या लागी जायती जाणवय आसा अनुभव आसा देखून आज आमचे संगीते आसात तुमच्या सर्वांच्या मानादीक बाप वालेरियन फ्रँक हांकां स्वागत म्हणतो वेलकम फादर थँक्यू फादर आमक सभेत कॅन आण लो आसा शब्द कॅनन किती व कॅनन म्हणून शब्द या कानुनाच्या या पुस्तकात कॅनन म्हणा तसं मुळावर अर्थ साधारण जाऊन एक जराल माप या नियम मेजरमेंट म्हणतो मेजरिंग रॉड रूल या नॉर्म इंग्लिश भाषे त्या म्हणतात कॅनन शब्द पवित्रभ्य दुसऱ्या दुसऱ्या संगतींक उपयोग केला ह्या लॉ मात न्ही लॉमात oh. त्या कॅनन ऑफ द स्क्रिप्चर्स म्हळ्यार म्हणजे पविसभेची अधिक्रात पुस्तकं त्या कॅनन ऑफ स्क्रिप्चर्स म्हणटात त्याच्या उपरांत कॅनन ऑफ सेंट्स अधिकृत संतांची पट्टी तसे तसे असा हर एका राष्ट्राक तसंच म्हणलो एक कायदा असा ता सिव्हिल लॉ सिवील व सिव्हिल लॉमध्ये सभेच्या नियमावळीक ताचेंच म्हणले एक अस्मिताय आहे म्हणजे आयडेंटिटी तीनशे पंचेसिष्ट पेंत कौन्सिल ऑफ नैसिया हातू पवित सभेच्या नियामावळे कॅनन्स ऑफ द चर्च म्हणून नाव दिले ओके ओके आता आता <coughs> पवित्र पुस्तक असा पोरनो नोवो असा नवो सोला आणि तंतू देवाचे उतर पळ मिळता आणि आमक क्रिस्ती जिणी जियक देवचे उतर वाट दाखयता उजवाड फांक असता असताना क्रिस्तीजीक आणि पुस्तक पवित्र पुस्तकच सवाल बरें वाजबी आणि देवच्या उतारे असं म्हणता देवच्या उतार म्हज्या फाऊलांक दिवो वाटे वाटेक उजवाड कीर्तन एकशे अठरा तंतुएेकडे सगला परत्यानं पेद्र सोम्याकडे उसान सांगिल्ले तुमी वेतात गे सोम्यानिसडे विसरल्या वेळात सोम्या आम्ही कोणा लागी वसू सासणीक जीवित उतरं असं सुद्धा तुझ्याकडे पैत पस ते सांजवांच्या आमकां मेळटा देखून देवचे उतार आम्ही ते जिय जोस पेद्रोण पेद्रुसार बरी सासनीक जीवित उतार असं त्याच्या लागे ते जिअजोस ते देवाच्या उतराक आणि एक बदली व्यवस्था ना ऑलटरनेटिव्ह सबस्टिट्यूट ना त्यांची गरज आसा कॅन आणलो देवाच्या उतराक एक बदली व्यवस्था नाही अल्टरनेटिव्ह न्ही ते ओके हां ते अरि आतां आता पवे सभा म्हणणार एक आत्मिक बॉडी स्पिरिच्युअल जेजूचे मिस्तिक कोण पण सांगात अस पवे सभा म्हणणार एक मनशा कोणाचो एक समुदाय ह्युमन सोसायटी देखून हर एका मनशा समाजीक वेवस्थित रितीन सोलोन व्हरोंक जाय जाल्यार ताका ताची सांज तारीख ती सारकी आसूंक जाय तशें जाल्यार ताका ताची म्हणजे एक नियमावळ जायचे देखून सभा जेजूचे मिस्ती कूड ज्यारी आणि समुदाय जाल्यार सांगत आसता तातू सामाजीक आणि ती एक सामाजीक सम, समुदाय आणि तशेंच बार्थ्यांचा एक संसार भर क्रिस्तांव okay. बार्थ्यांचा जमो आणि त्या देखून हो समुदाय व्यवस्थित रितीन ताका ताची त्याची शेगणी गरज असा देखून पै की ऑल्टरनेटीव न्हय ते हय सांगता म म्हणटा म्हणता इंग्लिशन सांगितलं ज्या द ज्युरिडिकल नॉर्म लॉ इज एन ऑर्डिनन्स ऑफ रिजन प्रमोलगेटेड फॉर द कॉमन गुड अँड मेड बाय वन हू हॅज चार्ज ऑफ द कम्युनिटी तसे खान कानून म्हणजे समुदायाच्या सार्वत्रिक बऱ्यापणा खातीर समुदायाचे जबाबदारी आसल्यान परगटिल्ली एक आज्ञा हा देखून खान आणलो देवाच्या उतर असं देवाच्या उतर स्पिरीत घेऊन समुदायाची जबाबदारी असल्यान या सगळ्या समुदायाच्या बऱ्यापणा खातीर परगटिल्ली एक आज्ञा आणि जबाबदारी असं श्रेष्ठ गोवडे बापसाहेब आणि परगटली ताने परगड हा ती दुसऱ्या आणि परगट होऊन जाईना हा <laughs> सगळ्या समुदायाची जबाबदारी असते का okay, ओके आणि ती आणि परत नाव सांगता ती देवाच्या उतराक विरोध नाही हा या देवाच्या उतराक एक बदली व्यवस्था नाही हो आंतरिक मांडावडे एक व्यवस्था केलेले त्याचं लेख ने ओके सकट लोक सांगत असताना जो मासल की एक आडाल ते जाय पण आणि ते आडाल ते कसे कसे सोलोचे पण अंगा मिळता पोरण्या सोलल्यानंतर इस्रायल परस इजिप्तच्या गुलामपणा बाहेर आयली आणि ताज्या उपरांत तांचे जिवीत ते मस्तू बरसरले बॉम्बे बॉम्बेपुजा आणि त्या मी इतर लोकांसाठी बोरस आणि प्रासले mm -hmm. ते जीवित देवाक मानवच्या रितीनं खातीर देवान मैजे मारिफात दहा उपदेश दिले म्हणून पळव मेळात आमक mm -hmm. असे ऐकू मेळा जीव जे संसारात आयल्या वेळा दहा उपदेश नका जुदेवा मध्ये लागी लागी सोयशी सिक्स हंड्रेड अँड थर्टीन नियमांना पळव आनी जे जेजून सांगचे पळ मिळतात तुम्ही जयती करन तांच्या लोकांच्या खांदार गेल्यात माथ्यार गेल्यात वजन करन करत असे म्हणून आता प्रस्तुत आम्ही पळले कॅनन पुस्तक पळयलो जाल्यार आनी तूं एक हजार सहाशी वन थावजंड सॅव्हन हंड्रेड अँड फिफ्टी टू कॅनन्स असतात तशें म्हणता आसतना पोरणासोल्यात ना या जुदेवांच्या समाजात जेवजच्या वेळार आसुल्याच्या की लागी लागी तीन वट्यांनी चढ नियम असतात जून आमकां एक नियम दिले देवासो मोकर पेल्यासो मो तसे असा इतली कित्याक घे म्हणून बरे बारीक बारीक गुंडायच्या चिंता पण तुमच्या बरे देवासो आणि पेल्यासो मकर हे मनशा जिविताच्या जिविताच्या रितीचो सार तो। Mm. तो कोणी काढू जाय ना तो सकाळी बदली व्यवस्था ना ऑल्टरनेटिव्ह ना देवा समज करचे सैला सोय मग करचे okay. देखून आदल्या पण हा आदल्या, आदल्या सवाला दिल्या जापेन सांगले पण yeah. पवित्र सभा एक समुदाय ओके हा okay. आणि yeah. समुदाय देव असो आणि पहिले असो मग करणं जे तेला असो या जिये mm. जय झालेला असो समुदाय क्रिस्तांब आवडता बर म्हणून जिये तेला समुदाय आणि mm. या समुदायांत विविध व्यक्ती असत विविध जबाबदारी असत विविध सेवा आसात yeah. विविध आंतरिक मांडावळी आसात आडाळताची रीत असता आणि त्या देखून हांडावळी व्यवस्थेन चला मार्गदर्शन म्हणजे नियमवळ जायचे ते, ते प्रॅक्टिकल okay. जिवितात जिवितच्या अंतर okay. आता ही एक हजार पन्नास आनी दोन yeah. नियमा म्हणत पडे तुम्ही oh. 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 ती नियमां पवित हर एक नियम हर एक लागू जायना ते त्या मांडावळीक त्या त्या व्यवस्थेक त्या त्या व्यक्तीक लागू जे नियम असतात हर एक हर एक नियम लागू जे ओके देखून या सांगितलं याजकांक जाल्ली ताची त्यांचे नियम जाल्ली जे नियम असतात धार्मिक रिलिजिअस म्हणतात तांकां लगती झाली तसंच संस्था एक बुक तांचो धार्मिक म्हणून बिस्पांक लगती आसात आड आडआळ त्यांचा लक्ष लगती जाल्ली okay. आसात मागीर पोर सभेच्या टेम्परल गुड्स म्हणतात म्हणजे लौकीक संपत्ती आसा ताका संबंध जे नियम आसात तशें देखून दहा उपादेश असतात पडे ते सकड्यांक लगती जातात त्या व्यक्ती या व्यक्तीक दादलो स्त्री भुरग लहान वड म्हणून काय ना ते हरि एकल्या लगती जातात आणि ते सकड्यां कळीत असत ते दहा उपादेश आणि सगळ्यांनी पाळूक पण एक हजार सहाशी पन्नास आणि दोन नियमा ती जी नियमां जांक लागू जातात तांका कळीत असे ah, आता या जगां लागती जी नियमांडीत असे म्हणजे आणि विस्वान कळीत त्यां सक्कड सकडांक कळीत असल्या बरं आणि एकल्या सोमा लागून पळून जाता पण सगळ्यांनी ती शिकायचे आणि कडीत असा म्हणून ना ते आता क्रिस्त बावाडच्याक चा बड् जिओक ah. सक्कड नियमां शिकची गार्जन आग होय मागी एक हजार

या समुदायात मांडावळू सांभाळणं हर एकल्यान सल्वास जोडूक आधार दिवच्या साधन म्हणून मजे चितापुना पहिले सांगला देवाचा मग दहा उपादेस आणि सगळ्या ते नहीं। नहीं। जारी करणं जिवंक एक साधन तसे ते हा समजता एक लोकांनी अनेक रितीन चिंता जात ते आता आमच्या कातोली पोवी सभेत वेगवेगळ्या वर्गां कसे चल जाई किती करजे जा, शिस्त mm. आणि त्याच्या उपांत लौकिक संपत्ती हा पुरा संबंध झाले नियम आणि प्रसार आता आम्ही एका देशात जियत असताना थंसर त्या देशाचे नियम असतात सिव्हिल लॉ आणि तो वळो आम्ही खंचे नियम पाळजे आमचे कॅनॉन लॉ कातोली पोवी सभेचे नियम पाळजे की या त्या देशात असताना ते नियम पाळजे आता एक उदाहरण सांगचे झाल्या mm. आमच्या देशात लग्नाची प्राय Uh, सल्यांक एकवीस आणि सल्यांक अठरा असतात आणि कॅनन लॉ प्रकार चौदा वर्स पावतात तसे म्हणता त्याप्रमाणे लग्न झाल्यावर सिव्हील लॉ कायदो ताजे विरोध गेल्ले बरी जाता की आणि एखाद्या वेळा त्या सिव्हील लॉ प्रमाण म्हणजे एकवीस वर्षा जय जायत जाल्यार मागीर हाची उपयुक्तता आमच्या कॅनन लॉचे युजफुलनेस कडेन असता की म्हणून आता तुम्ही सांगितल्या बरे देशाच्या कानून आख गौरव दिजे की या कॅनला प्रमाणे जे की म्हणून म्हणजे एक मळा हावे सवाल आता त्यांचं एक सवाल हा विचारून कशी वरता हे एक वाक्य तुम्ही ऐकला जाल्यार देवाचे देवाक दिया आणि रायाचे रायाक दिया हे कोणी सांगितले जेजून जेजून सांगितले तर त्या देवाचे उतार हा तर त्या तसे जाल्यार आम्ही देवाचे देवाक देऊ कसा અને રાય રાયક દઉંક ત્યારે એકથોલીક બાવડતી તણે કથોલિક પુ સભ્ય સો સંદોષ જિયતના તાણે કે બવડતી જીવન જીવના સંબંધ જાવ હર એક ક્રિસ્ાવ બાવડ્તી એક નહીં અને એક દેશો નાગરીક અને તાણે त्या દેશો

इन सो फार एज सोफारेज म्हणजे येदोळ पर्यात ते काढून दैवीक मांडावळीक विरोध वचना पण ते धाड दैवी मांडावळीक विरोध येतो जर स्थान मान स्थानम पाळ उशन मागी ते परिस्थिती पळजची पडता रीत आणि काजारच्या प्रायक आणि सबंध जाऊन या कॅनललातच थंसर प्रोविजन असा काजाराची प्राई त्या त्या भिस्पंच्या कॉन्फरन्सात पडे

या जगांनी जायना हजार बरं सिधा करू तिसीच्या बिस्पान पोते ते मार्गदर्शन देऊक असा देखून ते नियम असा देखून कांण ही प्राय सांगला देखून जायना आनी आणि आमकां बरं त्या सुवार्थेंत पांचव्या अध्यायांत लग्न बांद मोडच्या विशयांत जेजून दिल्ली एक शिकवण आसा जेजू म्हणटा पाचवो अध्याय आणि ओळू थर्टी टू आणि तो म्हणता व्याभिचाराशिवाय दुसऱ्या खंच्या कारणानं आपले बैलेक तो हर एक प्रदिव प्राद्वारीन जो कारण जाता आणि जो कोण असे सोडलेले लागी लग्न जाता तोही प्राद्वारा धरता म्हणजे एक कारणाशिवाय हे कारणाक लागून वेगळासार जाऊक नजो म्हणून सांगता आणि त्याच प्रमाणे आम्ही एकोणिसव्या अध्यायंत वाक्य वळू सोबी पळली जाणारे देखून या फुड्या ती दोघांनी बघारी एकच यापासून तू देवान जोडी केला ते मनीस मोडि नजाव्या आणखी इलेशे चढ गुंडायचे चिंतप हे mm. बिलकुल काजाराचा बांध मोडूकच नजो असे म्हणून आणि तंतुत तू एत अध्यायंत नव्या वळीन पळो मिळता हा तुमक सांगता जो कोण व्याभिचाराच्या एकच एक कारणाशिवाय आपल्या बायले सोडता आणि दुसऱ्या लागी लग्न जाता तो प्रद्भारा आधारा पांचव्या अध्यायन पडले बरीत असा mm. आता आम्ही थोडे फाटी पळतात आमच्या भोवतणी आता समुदायांत लग्न झाले आहेत वायड नुल्लू म्हणून घोशण नु, करतात काजार जाताना सांगले शिकप एक आनी ताज्या उपरांत काजार जाल्या उपरांत एकमेकां कळटा म्हणजे ताणें सांगले शिकप तितले ना ताका अशें म्हणून या थोडे फटी काजर झाल्या उपरांत कळटा ताका एक एक पिडा आसा असा पहिले सांगू नसली ताणे म्हणून आणि खातीर थोडे फावटी काजर नुलँड एंड नँ व्हाट आसा मागीर थोडे फावटी ताणें बरे काम असून सांगितले आता पळय ताणें काम केलें की सकल मडाचे तितलें ना पहिलीच्या बरे मागीर घर असा म्हणलें जागो असा म्हणलें आता पळोवंक गेल्यार तो बाड्याच्या घरांत रावता असे सबार कारणाखा येऊन येतात आणि तांकां असे नुल्लू म्हणून गोष्ट केले पोळं मिळत आता जेजू म्हणता का व्याभिचाराच्या एका कारणाशिवाय दुसऱ्या खंच्या कारणाक हे लग्नाचा बांध मोडू नजो असे म्हणून त्या दोड हे सारखे जाता की हका दिल्ली, दिल्ली रेफरन्सीत घेऊनच्या पहिले खासरा विशांत एक पवित सभेचे पवित्र पुस्तकांचे हंदनं पवित्र सभेन घालले ते सर एक जराल चिंताप हांव तुमच्या मुख्य दोन कुशी आतां तुमी मिन्स आता तुम पुस्तक पुस्तकातून वचले देखून पोवित पुस्तकात म्हणटा या फुड्या ती न्हय बगर एकच सुकूड जातात तसे म्हणजे काजाराच्या संक्राम्यंतात दोगां व्यक्ती ती आनी मुखार दोगां जावन उरनात तांणी संपूर्ण रितीन एक जमचे काजाराच्या संक्राम्यंदा देखून हे सभा हे सगळे पोवित पुस्तकात चिंताप पोय पोविसभेत ताका एक

Oh. कॉन्ट्रेक्ट नाही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टही म्हणतात आणि थोड्या समुदाया कॉन्ट्रेक्ट काय झाल्या uh -huh. वाड्याला सांगत येणार सोड येत तसं कॉन्ट्रेक्ट नाही uh -huh. तो एक सल्लो uh -huh. आणि पवित्र सभेत सक्रामेंतच्या पवित्र पावड्यात उभारला दोघा क्रिस्तव बवार्थ्यामधला लग्न असा एकवट तो सख्रामेंताच्या पवित्रपणाक उभारला आणि जेजू आणि पवित्र सभेच्या संबंधात सर केला तसे तुम्ही केलेला उल्लेखच ती संपूर्ण रितीन एक जातात आणि त्या देखून जे देवांनी जोडी केला कोणाच मनशान नाही आहे थंडी जे लग्न एक संक्राम्यंत जाऊन संक्राम्यंत जाऊन थं आचारण केला संक्राम्यंत जायना मडू जा पण पोय सभा म्हणता या पोच पुस्तकाच्या सगळ्या शिकवण असतो सारांश शिकेन आणि ती सगळी एक कूड जातात म्हणून सांगल्या रे देखून ही काजदाराची भासवणी सक्राम्यांत जायचे ताका ताची थोडी शर्त आसात देखून क्रिस्त काजदाराची जबाबदारी समजून ती जबाबदारी जीवची माणसिक छाती प्रायक पावल्ल्या एका दादल्यान आणि एका स्त्रियान काजार जाऊनच्या उद्देशान दुसऱ्याक उद्देशाक लग्न असं संक्राम्यांत जोडच्या आणि जेवणच्या उद्देशान आणि स्वंत कुशन कोणाच्या नाही स्वंत कुशन ही काजाराची बसवणी केल्यामुळे मात्र थंसर लग्न असो संक्रम्यांत घडवून येताक सभे मुख्य रखून बसवणी केल्या हिंशी असो जे आजार जाता जबाबदारी घेऊची छाती आणि असेल खंची एक संगत तंतु ना थं लग्न असो सक्रामे घडवण थंडी भासवणी दिल्या जाव्यात लग्न असो सक्राम्यांत घडवणं देखून पवित सभेंत काजारां नोल्लो म्हणून म्हणजे थंसर सक्राम्यात घडला गे सक्राम्यात घडचे पूर्ण संगती त्या का भसवणी करच्या वेळार असलेली की ना ताचेर ताण हुंद बीन पळयता देखून त्या काजारांचं सक्राम्याचं घडोवन येला या ना ते ताज यूज करचे नेटे म्हणाऱ्या आजारा okay. उपांत गाले जे काजारा उपरात दोघांना लढाई करून ना ना ते जाऊ येत ताज्या उपरांत घडिल्ली घडितात त्या काळार असलेल्या संगती तू प्रभावी जम जाल्ली जाल्यार मात देखून

ट्रायब्यून yeah. पळच्या uh. yeah. ते सक्राम्यांत असुरोला की ना घे म्हणून आता जिंना काजाराच्या संदर्भात आसलो कोणतो एक उण त्या त्यावर त्या काजारा सक्राम्यांत घडोवन आईला की ना म्हणून ते यूज करते तिथले दुसरे दुसरे श्रांत असा हर एक काजाराची केस पर्टिक्युलर ते पुरा आता परिस्थिती सन्निवेश आणि प्रफोळ निर्धार करता वट्टूक ताका एक ना ते गजार जायना देखून ते ट्राब्युनल असं त्या खातीर ते पळतात पुराणे आता दोघां सांगात खासदार झाले म्हणाऱ्या एक जोडे त्यांच्या पैकी खासर झाल्या उपरात ते मनास्ताप आयो मनभेद आयलो आणि आणि असाल्या संदर्भांचे दोगां दोघांमध्ये एक व्यक्ती सिव्हिल कोर्टात येत आणि व्यक्ती कॅन आमच्या धार्मिक संगतेप्रमाणे डिएसीसीच्या कोर्ती येतात असल्या संदर्भाचेर एक व्यक्ती थं व सिव्हिलाक आणि एक अंगा हे कसे करू नियम प्रदान जाता सिव्हिल घ्या सिव्हिलो लो। प्रमाणे पविषभच्या काणना प्रमाण जर तर एका व्यक्तीक आपणाक असले हक्क राईट्स म्हणतात ती इंजर झाल्यान बादाक झाला म्हणून बघल्या वेळार त्या व्यक्तीनं काणूनत्मक रीतीनं परिहार घेऊ अवकाश तसा ता राईट ते आणि त्या देखून एका व्यक्तीचं सिव्हिल सिव्हिल कोर्टी कसायचे म्हणून बघता झाल्यावर त्याने अवश्य वसून कोणी अडक अडकड करून जाई ना देखून त्याने अवश्य येत देशाच्या कानून त्या कानुनाप्रमाणे ते इत्यार्थ करता गेल्या त्याने त्या कानुनात गेल्यावर आणि पोलीस सभेचे कानुनाक पर्याय सोधून पोवी पोलीस सभेच्या कानुनाप्रमाणे ते सर इत्यार्थ जाता देखून कोणाही कोणा की ते वसा नका म्हणून आडावू साध जायना कित्याक म्हणजे ताचे राईट ते पुन्हा कॅन लो प्रमाणे इत्यार्थ करणं ah. वाकमोल दिता, दिताना थं ता पोवी सभेन काल पळ ते खासदार सकरा मेन जाऊन गोड आपल्या सांगले म्हणजे okay. सकरा मेन जाऊन गोडवण येला की ना म्हणून ते मात्र पळवचे okay. आणि त्याचे होंदोन वाकमोल दिवचे थं सर सकरा मेन ना चोरला म्हणून पण ah. सिबिर लॉ प्रमाणे त्यांचे दंजे सिबिर लॉ चिंत काल म्हणतात विधान असतात पण सोवीस थं सिव्हिल लॉक गेल्या री कॅनन लॉक आयल्या री पर्याय सुद्धा नवित थं कोड एकल्याक वेगळा वेगळासार मेळल्या रे हंगर पवी साहेब त्या लग्नांत म्हणजे त्या सुरू झाल्या लग्नात सकामंत घडोवन आयला की ना म्हणून थं नाच म्हणून त्याचे आशेन पासल्यावर मात्र त्या पाग्ना बंद प्रवेश अवकाश असा देखून खस आनी आतां भारताच्या परिस्थितीत किती झालं म्हणून सांगल्या रे क्रिस्त खासदारां जी पोवीस सभेंत आचरण केल्यांत ती वॅलेड म्हणून सरकार सिव्हिल लॉ मानून घेता रेजिस्टर्ड मॅरेजीस म्हणजे रेजिस्ट्रेशन करू घेतात अडूर पूण पोवीस सभेन ती खासदारांसार ते वाकपलो सिव्हिल लॉ मनून घेना आणि त्या देखून थं गेल्या हंगा गेल्या रे क्रिस्ताव परिहार परहार जोडूक दोन्ही कडे वसोचे पडतात ना हंगा परिहार जोडुलो सिव्हिल लॉंत मानून घेणार आणि सिव्हिल लॉंत घेतो परिहार म्हणजे काजार सुडका पवी सभा त्या काजार हंगा सभेच्या मांडावळी प्रमाणे ते संग्राम्या नातुर्लो म्हणून वाकमोल दिहार देना त्या काजार दे क्रिस्व बड्याने दोन्ही कडे वसोचे पडतं आ, आता कॅनन जन्मल्या उपरातल्या मनशांक मात्र तो बांधता की या जन्म येऊनच्या पहिले गर्भांत असल्या बाळशाक ताकाय रक्षण दिता की कॅननो पोईसा मनशा जिवाक अत्युत्तम गौरव दिता आणि विशेष करून वल्नरेबल म्हणतात म्हणजे आपण त्यांचं रक्षण करू कोणाक साध्य ना पडे तसल्याक चढ गौरव दिता आनी सभा घेता मनशा जीव गर्भांत प्रारंभ आनी ते देखून जो आणि गर्भांधल्या जीवाक पैसभा चढ प्रामुख्या दिता आनी असल्या गौरव असल्या जिवाक गौरव आनी रक्षण असे देखून कॅनन ला प्रमाणे ह्या कॅनन आता कॅनन थर्टीन नायन्टी एट गर्भात जीव करता ताका लाते सेंटेंस एक्स कम्युनिकेशन मुळे तो सोलो तो परिणाम सोलो मुळे सबे ताऊन बाईस कर तात एक्स कम्युनिकेशन पण आता पाप सेवन पापा प्रांती दैवी देव विकास कोड दे चावर साव प्रांते ये पाता की बुक्सों को या ते रिजर्व उडेसन आता पाप से बन ती पदवी वेदी लाबक सुन जागा दे तसो अर्थ की ते म्हणार पवित्र सभा गर्भ बंधल्या जीवा अत्युन्नत प्रामुख्यता दिता आता हे दिता देऊन तसा पाहता कस म्हाका ह्या विषयांत आणि एक विचारून आसले सवाल पहिले असले म्हणजे अबोर्शन या गर्भापाता जाल्ले पातक दि एस सी जंत बी साहेब थोडा या जागांक मात्र पदवी दितालो ते बोक्सूंक आता सकडां की ती पदवी आसा म्हण आयकला हे सारके बाबसाहेबान काकुळतीच्या वर्सा उपरांत ती पदवी

सत्मंत आमच्या बापा आणि त्या प्रांत एक तेर शब्द म्हणजे इंदुल जनसा मेळटात तुमका प्लेन आर इंदुल जनसा मेळटात असे आपण सांगतात हाच अर्थ काल इंदुल जनसा म्हणजे हा इंदुल जनस म्हणजे ते इंदुल जनस एक निया तो विषय असा पोस सभेत आणि त्याच्या विषयात त्याचे नियमावळू आता कॅनडलो तू नाईन्टीन नाईन्टी आणि

खत क्रिस्त झाले खातोली पोलीस धर्म कॅटेगिजम ऑफ द कॅथलीक चर्च तंतू असे विभाग दिला हिंदुल जेन्ट किती म्हणल्या म्हणजे समजाजे तर पातकाची शिक्षा म्हणजे किती घेऊन समजचे पडतं ओके महापाताक देवच्या संबंधातून मेकळे करता आणि तसेच हेर आमकां हेर रचना थंडी न्हय न तसल्या संबंदाक उरतात आमकां ते पदकचा परिणाम तो आणि आातकां खुमसार्च्या सगळ्या मेदात बक्षसतात गेल्यास बक्षिता तरी बक्षसल्या पातकांक की ताची काळीखी शिक्षा म्हणून आसा टेम्परल पनिशमेंट ते भोगूक पडतं अशें आसतना ती हांगासर या पुगत्रेत पुलगत्र म्हणून बाब्सचे एक समजणी या खाळी शिक्षेचा हिंदुलजन्स इंदुर्जन्स म्हणतात आणि पवित सभा तिच्या दैवीक बंडाराथा ही शिक्षा मापी जोडची वाट आमकां उक्ती करता ते कथोलीक पवि सभेच्या शिकवण्यात विषय इंदुर्जन्स पवि सभेंत पूर्व पूर्वी काळ अर्था आचार तो विषय ಮಧ್ಯ ಗಟ್ಟಿ ಇಲ್ಲಸ್ಪಿ ಘುಸ್ಪಡ ಹಿಂದೂಲ್ ಜನಸಾ ವಿಷಯ ಪ್ರಸ್ತುತ ಶಿಕೋ ನಾವು ತಿನ್ನಾ ಕ್ಯಾನೋ ನೈಂಟಿ ಸೆವೆನ್ ಕಥೋಲಿ ಪೋಷ ಸಭೆ ಉಲ್ಲೇಖ ಕಥೋಲಿ ಪೋಷ ಸಭೆ ಅರ್ಥಿಗೆ ಒನ್ ಥೌಸಂಡ್ ಫೋರ್ ಹಂಡ್ರೆಡ್ ಸೆವೆಂಟಿ ಒನ್ ಟೂ ಒನ್ ಥೌಸಂಡ್ ಫೋರ್

पवित सभेच्या मध्यस्थिके मरिफात हिंदुलजेन्स जोडियात त्यांना प्लेन आर म्हणजे पूर्ण शिक्षा मापी आ, आ, या पार्शल अपूर्ण शिक्षा मापी असले असले समती असतात हिंदुलजेन्सचा एक व्यक्तीन आपणाखात या आपुलगतल्या आत्म्या खात भेटव्यात बरो विधान असतात आणि हिंदुलजेन्स जोडूक त्या इंदुलजेन्स जोडू त्या पवि सभेन नम्या निर्धारित मागणी या दयाड करणे आधारण hmm. सांगता फापसाहेबा खाती मागणे खुमगार घेऊच hmm. आणि खुमसार जोचे असं पूर्ण घेऊन जोड झेहेोडिता एका क्रिस्तान hmm. आणि हे पवी सभेचं श्रेष्ठ गोवडी म्हणजे फापसाहेब hmm. या ठाणे कोणाक ही पदवी दिल्या ठाणे मात्र हे इंदूल झेंस परगडियात कोणी व्यक्तीनं आपण इतकं निर्धार ते पवी सभेन सौम्यान तिका दिल्या भंडारातले भवितभ्यान ते उकतं करते ती एक वाट असा झाल्या रितीनं ती काळी शिक्षा माफी जोडी येतात एक ववडत्या आणि म्हणून आता उल्लेख केला असे मिस्त्रीक वस हिंदुलजन जोडचे म्हणून असा पडे ते आलमापेस्ता सोमेश बवडते असं दीस आचारण करतात त्यावेळे ते हिंदुलजन्स जोडून एका व्यक्तीन ते पुलगत्रेन तसं आत्म्याक तसं पोळू भेटोन देऊ साध असतं तसं ते कसे साध्य बवडत्या शेक्तार म्हणता पडे संतांच्या मागणी आमच्या आम जीवन असल्या उपकार पडता आणि आम्ही केल्ले मागण्या आणि सर फुलकत्रेन सगळ्या आत्म्या उपयोग पडतात ते बवडत्या तार त्या मार्च आता हे सिमिस्त्री तुम्ही केलेला उल्लेख त्या प्ले प्लेनार म्हणजे पूर्ण शिक्षणापी ते नॉवंबरच्या एक तऱ्यांत एक भेट करून थँसर बवडते खातीर मागचे आणि उरले शर सांभाळचे ते क्लिर जाता नसल्या दोन तारीखेर म्हणजे बवड त्यांचा दीस त्या दिसा इगर्जेची भेट आमच्या बापा हे मागणे म्हणून त्या संदर्भात पोईसभा असले हिंदुल पाठवता येतात आणि ते कुलगोत्री द्म्या खात एका बावडत्यान भेटवू येतात त्याच संदर्भात काळीक टेम्परारी शिक्षा माफी सेमिस्त्रीची भेट म्हणजे दोन तारखेर आणि या मतीत भक्तीन सरल्या खाती मागणे ते या सभेचे सकाळीचे या संजेचे मागणे ते म्हणून सेश मागणे केल्या मरिफात टेम्परल पनिशमेंट तां मुक्ती ती भेटून दिवक साध्य जाता देखून दुसरे दुसरे विधान आणि दुसरे दुसरे हंत आसात तांचो ते ते हे आल्मा पेस्ता काळाक संबंद जाल्ले पण जर आल इंदुल जेन्ना हांवें आतां पयलें सांगिल्लें बरें ती ते पयस परगडता आनी दृश्टान दिवचें जाल्यार पयस बेंत विविध जुबलेवाच्या वर्सांनी प्रास्ता ह्या वर्सा ही पयस बाय इंदुल जेन्स फाटयता विविध रितीन ते जाणें ओके ओके फ या जागी दीक्षा मेळल्या उपरांत एका या जागा कुमसार आयकू येता पूण ताका बीज सायबांनी एक परवणगी दिात ही गरज आसा की कित्याक म्हळ्यार वर्द मेळाले तशणा पाद्राब कुमसार आयकू ताका वर्द मेळली ताका त्या बाहेर पडताना पट्टी परवणगी कित्याक वर्देच्या अस मारे फात एकल्या सकरा म्या एक व्यक्तीक सकरा याजका सकरा म्यांत आचारण करूक पदवी मेळात त्या देखून मी सांगू आणि सकरा मेता आचारण करूक तसेच खुम खुमसरा ऐकू की पण कॅनन नाईन सिक्टी सिक्स हे सांगता खुमसरा ऐकूंक याजक ही दीक्षा सांगता परवणगी जायचे जा, फॅकल्टी फॅकल्टी ते त्या त्या अधिकार असलेल्यानं दिवची दीक्षा कुमसारा ऐकून पदवी दि फॅकल्टी ही पदवी वापरू काची परवानगी परमिशन आणि फेकल्टी हुद्द्या उद्याकां या अधिकारात अधिकार असल्यानं दिवस जाता लोकल ऑर्डिनरी आणि ही फॅकल्टी दिवची कियाक म्हणून सांगल्यार फेकल्टी दिवची व्यवस्था पवित घाला गाला किती ते पविसभेन एक मांडावळ आणि शिस्त सांभाळच्या कोणी ती फॅकल्टी दिल्या आपल्या थंसर तसं दुरुपयोग झाल्या वेळ दिल्यानंतर पाटींगाडूक अवकाश जाता नाग मेळ जाता आणि त्या देखून देखून अव्यवहार या थं घुस्पड ते निवारच्या वारच्या ही एक व्यवस्था पवित सभेन गेल्या <laughs> आणि एक पोटी एकल्या दिल्ली ती फॅकल्टी या परवानगी ताने फाटी दिल्ल्यान ती फाटी काढता वर एक ती त्याच्या जिवितात असा जिवितात असता ती आणि एकेड्याने दिल्ली ती फॅकल्टी ताणे सगळ्यांनी उपयोग करी येतात काही एखादो फेकल्टी नसताना गरजे खात्री कोणी म्हणता कुमसार अर्जंटार म्हणटा तो म्हणता कुमसार ऐकू ये फॅकल्टी <laughs> कुम ना कुमसार ह्या जागा ऐकूक आयकुंक नजो त कडीत असा घुमसार ऐकणार त्या वेळात थंसर कुमसार ऐकत जे ताका कोणाक त्या बवडत्याक ता पैसा त्याची शेख मांडावळ करतात ताच्या सुखीन केलो नाही दाखवूच ना <laughs> तो फॅकल्टी असा ता था <laughs> ता की नागाव ओके पण ह्या जागा कडीत असा तिका फेकल्टी असा की ना निमे एक सवाल कॅन थोडे फवटी काल आता एक व्यक्ती सारख्या रीती नियमां पाळीन असल्यावर आणि त्याप्रमाण्णत बवार्थाप्रमाणे जियेनल्या ला ते सेन्सेन्थ सेतेन्स हे उडवले तुम्ही सब्द उपयोग केला त्याप्रमाणे एका मनश्याक एक एकवटातून या पोवी सभेतून बाहेर दाडता ताका पहिले चढ असले आता ते बहु विराळ मेळटा अशें असे कॅनो एका पोवी सभ्यंत दूक एकवटन दोवरू कुमो करता गी या ताका बाहेर घालूंक सुलाभ करता गे म्हणून सभा एक मोगाळ आवय सारखी पडणे एक एकवटन बाहेर वसजे म्हणून सभा के दिन त्याच्या बदलाक हर एकल्याने त्या पोई एक पोरीसभेच्या एकवटने आणि मोगान सोम्याकडे संपर्के म्हणून अशेता मोगाळ इज मद चर्च इज अदर लाईक कोणाकोक या बाहेर घालूंक पविस अबा ना पुनो जर एक सांदो जाय जाय म्हणणो देखा इंग्लिश वचन कनांत सांगला विथ मॅलिस अँड कल्पेबिलिटी म्हणेर जाय जाय म्हणणो ओके आणि थास कारणකට म्हणणो जर तर हां बरं या रीतीने बरं या रीतीने नियम मोडता त्या वेळेस शिक्षा जावनोच आहे क म्हणतातला ते सेंटेन्स अमळा

जाय म्हणून गेला आता फाटी येऊन दी म्हणून अवकाश कर दिवसा खात्री शिक्षा दिवसा कारणा खात्री नाही उड उडास करता तू पवित सभे गेलाय अशा रीतीन फाटी येऊ म्हणून आणि कॅन आणि एक हजार तीनशे इकरा हवे सांगता पवित सभा एक समुदाय आणि तिका तिच्या अस्मितायेच्या त्या हांतार असे अपराध जाल्ल्या वेळार उपाय करच्याक शिक्षेची नियामा करूंक अवकाश आसा एवरी कम्युनिटी एज राईट टू फॉर्म इट्स ओन ओके म्हाका च्या न्हू जायत्यो फोवटी आमकां आयकु मेळटा आनी थोडे फोटी सुखची तपी आसता ते कितें म्हळ्यार रे आमकां पवित्र पुस्तक आसा आणि तातू देवचे उतर वासो मेळटा सोम्यान आमकां ते बहु संप्या रितीन दाखोवन दिल्या वाट जिविताची तशें म्हणटा असताना ही जायती सबार नियमां नियमाची झाड आयकित्या खातीर म्हणलें थोडे फावटी आमकां आयकूंक मेळटा भोगचेंय असा पूण आयच्या ह्या संवाद कार्यक्रमांत आमकां बहु स्पश्ट रितीन आनी ताज्या मागीर अर्थ ज्या रितीनं आणि सुलभयन संप्या आमकां ह्या या कॅनां हजो उद्देश कितें आमच्या जिवीत कष्टांचे करू नये बगार आम्ही एका समुदायात असताना आम्ही व्यवस्थित रितीन आसोकू आनी तशेंच देवा लागी वेच्या खातीर उपकारता अस सगळ्या साबार संतमुखात आम्हाला भाऊ अपुर्बेची जाणव दिल्या कॅनन लो ह्या विषयांत मारादी बाप वलेरियन फ्रँक हाणी हांव तांच्या या वर्त्या वेळाक म्हणजे पैस ऊन ते आयलात हे रेकॉर्ड करच्या खात्री आणि आपूर अपुर्बेन तयार करण आमकां तांणी जाणवाय दिल्या तुमच्या सर्व जनवान मनादी बाप वाले फ्रँक हांकां देव बरें करू म्हणटा थँक्यू फादर थँक्यू थँक्यू कोणाक आयच्या ह्या संवाद कार्यक्रमा विशांत या कॅनलो विशांत काही सावध आसा जर तुम्ही व्हॉट्सअपा मुखात तर विचार नंबर आसा नाईन डबल फोर नाईन एट टू वन फाय एट झिरो आणि तशेंच ईमेल करचे तर ओ एन आय एल डी एस एट द रेट जीमेल डॉट कॉम तर परत यापटी मिळता पर्यांत तुम्हाला समजता की देव बरं आनी ला कम्युनिकेशन सेंटर फेसबुक आणि युट्यूब चॅनलचे जपी आपणायात दुबाव पैस करा आणि क्रिस्टी जिवीत ग्रेस्त करा